कलरचे खेकडे हे बघा केवढे मोठे आहेत। तर हे मी घेऊन आता ह्याला क्लीन करायला घेतले, हे बघा बरेच मोठे आहेत। हे दोन घेतलेत मी, हे 750 ग्रॅम आहेत, 750 ग्रॅमपेक्षा थोडेसे जास्त होते आणि आमच्याकडे किलो किलोवरच मिळतात त्यामुळे ते घ्यावे लागले। आणि हे बघा आता मी कसे साफ करायचे ते दाखवणार आहे तुम्हाला। सगळ्यात पहिले याचे पांगडे आपण मोडून घेणार आहोत। अशा प्रकारे हे अशा प्रकारे आपण याचे पांगडे सगळे मोडून घेणार आहोत। हे बघा पटापट करायचे हे आपल्याला। आणि आता हा खेकडा कसा साफ करायचा मी दाखवते तुम्हाला। सगळ्यात पहिले ह्याचं हे कवर खोलायचे, कवर खोलून ह्याला अशा प्रकारे ह्याला खोलायचं आहे। हा बघा खोलल्यानंतर ह्याच्यातले जे हे मऊ भाग असतो ना तो काढायचे आपल्याला। हा मऊ भाग काढून टाकायचे, हा फेकून द्यायचा आपल्याला। बाकी काही काढायची तशी गरज नाहीये। हा बघा अशा प्रकारे हा क्लीन होतो। नंतर हे धुवून घ्यायचे आपल्याला, असं घ्यायचे। आता हे मी खेकडे सगळे ह्याच्यात घेते, नंतर आपण धुवून घेणार आहोत ते। तर आता हे आपले खेकडे अशा प्रकारे साफ करून झालेले आहेत। हे बघा हे असे साफ केले आहेत मी। आणि हे जे छोटे पाय होते ते मी वेगळे काढले, हे आपण मिक्सरला लावून घेणार आहोत। आता मी यांना मिक्सरला लावून घेते आणि ह्याच्यासाठी कांदे किसून घेते। तर आता हा मी कांदा किसून घेतलेला आहे आणि हे बघा हे जे पाय आहेत ते मी एकदा मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहे। तर मी आता ते पाय बारीकचे पाय होते खेकड्याचे ते वाटून घेतलेले आहेत आणि हे अशा प्रकारे त्याच्यात पाणी टाकून मिक्सरमधून काढलं आहे। आता त्याला आपण छानपैकी गाळून घेणार आहोत। ते गाळलेलंच पाणी फक्त आपल्याला घ्यायचं आहे, गाळलेलं पाणी फक्त आपल्याला घ्यायचं आहे। बाकी तो काय चोथा उरेल तो फेकून द्यायचा आहे आपल्याला। हे बघा ह्यामध्ये सगळी त्याची चव असते या पाण्यामध्ये। हे पाणी म्हणजे हे छोटे पाय असतात ते खाल्ले जात नाहीत, त्यामुळे हे नेहमीच तुम्ही वाटून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये आणि त्यामध्ये मिक्सरमध्ये वाटून घेतल्यानंतर तो रस तुम्ही वापरायचा आहे। आता आपण काय करणार आहोत, आता आपण मी टोप घेतलं आहे त्याच्यात तेल टाकलं आहे आणि त्या तेलामध्ये आता मी हा किसलेला कांदा टाकणार आहे आणि हा परतून घ्यायचं आहे जरासा। आपण अशा प्रकारे परतून घेणार आहोत। आपण थोडा मऊसर झाला कांदा की आपण हे करायचं पाकिटचं सगळं टाकूया त्याच्यात। आता जरा मी हा परतून घेते। परतून घेताना तुम्हाला जर असं तुम्हाला चिमूटभर ह्याच्यात मीठ टाकायचं, मीठ टाकताना नेहमी काळजी घ्या ह्याच्यात, कारण हे समुद्राचे खेकडे असल्यामुळे ह्याच्यामध्ये मीठ आधीच असते, त्यामुळे मीठ जरा कमीच टाकायचं, आपल्या नेहमीच्या प्रमाणापेक्षा थोडं कमी टाकायचं। आता चांगला कांदा परतून होईपर्यंत आपण परतून घेऊया।
तर आता हा आपला कांदा परतून झालेला आहे, त्यामध्ये मी टाकणार आहे अर्धा चमचा हळद आणि हा घरचा मसाला 1.5 चमचा, आणि याला परतून घ्यायचं आहे. हे सुक्कं सुक्कं असलं ना तरी काही फरक नाही पडत, हे थोडंसं असं परतून घ्यायचं आहे. हा आता अर्धा चमचा गरम मसाला टाकून हे मी परतून घेणार आहे. परतून घेतलं जास्त परतायचं नाही आहे की आपण हे जे साफ केलेले क्रॅक्स आहेत ते टाकणार आहोत त्याच्यात, आणि हे मीठ परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे जरा मीठ परतून घ्यायचं आहे. तर आता हे मी नीट परतून घेतलेलं आहे आणि हे परतून झाल्यावर आता हे बघा मी परतलेलं आहे हे, आणि आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत हे जे पाणी केलं होतं, ह्याचं वाटण घेतले होते त्याचे पाय, त्याचं जे पाणी आहे ते आपण त्याच्यात टाकणार आहोत. टाकायचं आणि छान असं झाकण मारून ह्याला शिजत ठेवायचं. काही करायची गरज नाही जास्त, बस आता आपल्याला हे झाकण मारून ह्याच्यावर शिजत ठेवायचं. तर आता हे 10 मिनिटं झाली आहेत आणि हे आपलं छान शिजलेलं आहे. हे बघा हे मी सुकवलं आहे, जरा थोडासाच रस्सा ठेवला आहे, जास्त रस ठेवलेला नाही आहे असा. इतकं छान लागते ना, खूप सुंदर लागते. नक्की तुम्ही करून बघा एकदा अशा प्रकारे. मी ह्याच्यात काहीच टाकलं नाही आहे, फक्त खेकड्याचं आपल्या रस आहे, कांदा आहे, काही गोष्टीच आहे त्याच्यात, मीठ मसाला आणि गरम मसाला. तर असं नाही आहे की ह्याच्यात जास्त जिन्नस नाही आहेत त्यामुळे चांगलं नाही लागणार, खूप टेस्टी लागते. हे नक्की करून बघा आणि मला सांगा की कसं वाटलं. आणि नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता मी हे काढते. तर तयार आहे आपला चिंबोरीचं कालवण, म्हणजे खेकड्याचं कालवण. हे बघा तुम्हाला जर हवं असेल रसा, जास्त रस हवं असेल तर तुम्ही जास्त पण रस करू शकता त्याचा. हे बघा आपला तयार आहे.